चला तर मंडळी, मी आज तुम्हाला केळीची नवीन रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी खूप टेस्टी आणि हेल्दी आहे, तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। तर याच्यासाठी मी 2 केळी घेतलेल्या आहेत आणि आता आपण याची साल काढून घेऊया। चाकूनी याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने। तर आपण आता हे एका काट्याच्या चम्मचने छान बारीक करून घेऊया। हे बघा मी इथं सर्व बारीक करून घेतलेलं आहे। तर एका पॅनमध्ये आपण अर्धी वाटी तूप घालून घेऊया। थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत। तर याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट शेकून घेणार आहे। हे आपल्याला छान लाल रंग होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे। तर आपल्याला आता हा रवा पण छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथं मीडियम ठेवायची आहे। सारखं फिरवत आपल्याला याचा रंग लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा रव्याचा रंग बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्स केलेली केळी टाकून घेऊया। आता हे आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट टाकून घेऊया। आता मी इथं दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, ते पाणी आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे। हे बघा याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नको, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण परत थोडं पाणी टाकून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं याच्यामधलं पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला। मी याच्यामध्ये 2 इलायची पण टाकलेले आहेत। हे बघा 2 मिनटं झाकण ठेवून ठेवल्यानंतर याच्यामधलं पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने छान याचा एक गोळा तयार होणार आहे। तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। तर इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता आपण हे साखर छान मिक्स करून घेऊया। साखर टाकल्यानंतर याला परत एकदा पाणी सुटायला सुरुवात होते, तर ते पाणी पण आपल्याला छान आटून घ्यायचं आहे। आता आपण जे तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया। आपला हा केळीचा शिरा तयार झालेला आहे। हे बघा मस्त असा शिरा तयार झालेला आहे। खूप मऊसूत असा शिरा तयार होतो, खायला पण खूप टेस्टी लागतो। तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।